थोडंसं वेगळ्या पद्धतीचं सारण आणि चव ही थोडीशी हटके, तर हा जो पराठा आहे तो खाण्यासाठी खूपच जास्त चविष्ट असा लागतो। चला तर मस्त खमंग कुरकुरीत असा हा पराठा कसा करायचा ते पाहूयात। एका ताटामध्ये आता आपण सारण तयार करायला घेऊयात। तर सगळ्यात अगोदर दोन मध्यम आकाराचे उकडून त्याची साल काढून खिसून घेतलेले बटाटे, या बटाट्यांमध्ये मी टाकत आहे दोन मध्यम आकाराचे एकदम बारीकसर असे चिरून घेतलेले कांदे। हा कांदा चिरताना खूप बारीक चिरायचा आहे जेणेकरून आपला जो पराठा आहे तो फुटणार नाही। त्याचबरोबर दोन मध्यम आकाराच्या ढोबळ्या मिरच्या ह्या सुद्धा मी एकदम बारीकसर अशा चिरून घेतलेल्या आहेत। साधारण अर्धा वाटी बारीक चिरून घेतलेला पालक, त्याचबरोबर या साईजचे दोन प्रोसेस चीजचे क्यूब घेतलेले आहेत आणि हे क्यूब आपण खिसून टाकणार आहोत अशा पद्धतीनं। साधारण अर्धा वाटी पनीर आपण याच्यामध्ये खिसून टाकून घेऊयात। पनीर खिसून झालेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत काही मसाले। तर मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय। त्याच्यानंतर धणे पूड अर्धा चमचा, जिरे पूड अर्धा चमचा, बेडगी मिरची पावडर एक चमचा। बेडगी मिरची वापरण्याच्या ऐवजी तुम्ही घरगुती लाल चटणी वापरली तरीही चालेल। गरम मसाला एक चमचा आणि चाट मसाला अर्धा चमचा। आणि याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहोत दोन चमचे शेजवान चटणी। तर या चटणीमुळे खूपच जास्त चविष्ट असे पराठे होतात। तर साधारण दोन चमचे चटणी आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता हे सगळं आपण व्यवस्थितपणे हातानं एकजीव करून घेऊयात। तर अशा पद्धतीनं आपल्या पराठ्याचं जे स्टफिंग आहे ते तयार झालेलं आहे। इतर इन्ग्रेडियंट एकजीव करत असताना याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकायची राहून गेली होती, तर ती सुद्धा आता लगेच याच्यामध्ये मी टाकते आणि हे परत एकदा व्यवस्थितपणे एकजीव करून घेते। तर साधारण एक ते दीड चमचा अद्रक लसणाची पेस्ट याच्यामध्ये आपण टाकलेली आहे। ताटामध्ये मी एक वाटी मैदा घेत आहे, हा मैदा आपण स्वच्छ चाळून घेऊयात। मैद्याबरोबरच याच्यामध्ये मी अर्धा वाटी कणकेचं म्हणजेच गव्हाचं पीठसुद्धा घेत आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पूर्णपणे मैद्याचेसुद्धा हे पराठे करू शकता। तर या इथे मी अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे सुद्धा व्यवस्थितपणे चाळून घेते। आणि याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ आणि थोडीशी फ्रेश अशी कोथिंबीर। तर हे एकदा व्यवस्थितपणे आपण एकजीव करूयात आणि आवश्यकतेनुसार थोड्या थोड्या पाण्याचा उपयोग करून याचा आपण एक मिश्रण किंवा याचा आपण एक गोळा तयार करून घेऊयात। आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि याला आता मी थोडंसं तेल लावून परत एकदा मऊ करून घेते। तर हे जे पीठ आहे ते खूप जास्त घट्टसर असं आपल्याला मळायचं नाही, तर थोडंसं मऊसर आणि सैलसर अशाच पद्धतीचं मळून घ्यायचंय। पीठ मळून झाल्यानंतर हा पिठाचा गोळा आपण साधारण 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। झाकून ठेवताना हा गोळा शक्यतो एखाद्या पातेल्याखाली झाकून ठेवायचा जेणेकरून हा जो गोळा आहे तो छान मऊसर अशा पद्धतीचा होतो। जर कपड्याने झाकलं तर हा जो गोळा आहे किंवा मळलेलं जे पीठ आहे ते थोडंसं कडक असं होतं।
तर 15 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण आपला पराठा तयार करायला घेऊयात। तर सगळ्यात अगोदर या इथं हे पीठ तर खूप छान मस्त मऊसर असं हे झालेलं आहे, तर याला परत एकदा मी हात फिरवून घेते आणि या पिठाचा एक उंडा आपण काढून घेऊयात। ज्या साईजचा तुम्हाला पराठा करायचा आहे त्या साईजचा उंडा तुम्ही घेऊ शकता। या उंड्याची आता आपल्याला अशा पद्धतीनं एक वाटी तयार करून घ्यायची आहे। ज्या वेळेस तुम्ही पुरणपोळ्या करता तेव्हा ज्या पद्धतीचा उंडा करता अगदी सेम तशाच पद्धतीचा उंडा आपल्याला इथे सुद्धा करायचा आहे। आणि तयार केलेल्या या वाटीमध्ये आता आपण भरणार आहोत सारण। तर जेवढं सारण याच्यामध्ये बसतं तेवढं जास्त सारण आपल्याला याच्यामध्ये बसवून घ्यायचं आहे। तर वरती थोडंसं पीठ टाकलेले जेणेकरून हे जे स्टफिंग आहे ते आपल्या हाताला जास्त चिटकणार नाही। तर या इथे स्टफिंग भरून आपला जो उंडा आहे तो तयार झालेला आहे। हवं असल्यास तुम्ही लाटण्यानंसुद्धा लाटू शकता किंवा हातावरसुद्धा अशा पद्धतीनं अलगदपणे हा स्प्रेड करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीनं आपण हा पराठा तयार करून घेऊयात। हा पराठा थोडासा जाडसरच छान लागतो सुद्धा आणि दिसतो सुद्धा। तर आपला पराठा तयार झालेला आहे। पॅन मी गरम होण्यासाठी ठेवलेला होता आणि याच्यामध्ये आपण टाकत आहोत साजूक तूप। तर साधारण 2 ते 2.5 चमचे तूप याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि तूप मेल्ट झाल्यानंतर आपण जो पराठा तयार केलेला आहे तो पराठा या पॅनमध्ये टाकूयात। हा पराठा भाजताना अगोदर आपण एका साईडनं पूर्णपणे छान मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात आणि नंतर याच्यावरची बाजू बदलणार आहोत। तर वरती मी थोडंसं तूप टाकून घेत आहे। हा पराठा भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो कारण की आपण करताना हा थोडासा जाडसर अशा पद्धतीचा केला आहे, त्यामुळे आपण जर याला व्यवस्थितपणे भाजलं तरच याची जी चव आहे ती लागेल। तर साधारण 1-4 मिनिट लागतात मीडियम फ्लेमवरती याला दोन्ही बाजूनं व्यवस्थितपणे भाजून घेण्यासाठी। तर खालची बाजू जी आहे ती आपली थोडीशी भाजली गेलेली आहे। तर आता मी हा पराठा अशा पद्धतीनं पलटून घेते। तर तुम्ही बघू शकता मस्त असा याला कलर आलेला आहे, पण या बाजूनंसुद्धा आणखीन तो आपण व्यवस्थितपणे भाजून घेणार आहोत। ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा कारण की खूप जास्त अट्टहास नाही आणि खाण्यासाठीही तेवढीच जास्त टेस्टी अशी ही आहे। घरातील लहान मुलांबरोबरच मोठ्यांना सुद्धा आवडेल अशा पद्धतीचा हा पराठा आहे। पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजल्यानंतर गॅसची फ्लेम मी थोडीशी लो केलेली आहे आणि लो फ्लेमवरती हा पराठा मी थोडासा जास्त खरपूस असा भाजून घेत आहे जेणेकरून खाताना थोडासा जास्त खमंग असा हा लागतो। तर या इथे आपला जो पराठा आहे तो खाण्यासाठी तयार झालेला आहे। हा पराठा मी कट करून तुम्हाला आतील बाजूनं कशा पद्धतीनं याचा जो मसाला आहे तो पसरला गेलेला आहे तो दाखवते। तर तुम्ही बघू शकता खूपच जास्त टेस्टी असं हे दिसत आहे।